गुटख्याची तस्करी करणारा टेम्पो पकडून पोलिसांनी 27,50,000 रुपयांच्या मुद्देमालासह एकास अटक केली आहे. उमरगा तालुक्यातील तलमोर टोलनाक्यानजीक पोलिसांनी काल ही कारवाई केली. टेम्पोमधून गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. त्यावरून उमरगा पोलीस ठाण्याच्या पथकाने तलमोर टोलनाक्याजवळ शुक्रवारी सापळा रचला होता. दरम्यान दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी आयशर टेम्पो थांबवून त्याची तपासणी केली असता त्यात आरके या नावाचा 45 पोती गुटखा आढळून आला. त्याची किंमत जवळपास 22,50,000 रुपयांच्या जवळपास आहे. पोलिसांनी हा गुटखा आणि आयशर टेम्पो असा एकूण 27,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालक लक्ष्मण रोहिदास राऊत यास ताब्यात घेतला आहे. अन्न भेसळ विभागाला या कारवाईची माहिती कळवण्यात आली आहे. त्यांच्या मार्फत पंचनामा करून गुन्हा नोंद करण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निवाद जैन, उपविभागीय पोलीस अधीक्षक रमेश बरकते आणि पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर, पोना चंद्रकांत गायकवाड, अतुल जाधव, लक्ष्मण शिंदे, पोका सिद्धेश्वर उमरे, बाबा कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.